ओके तर कलेक्शन फ्रेमवर्क आपण स्टार्ट केलेलं. सो त्याच्यामध्ये जो पार्ट आपण बघितला की कलेक्शन इज अ ग्रुप ऑफ एलिमेंट, एका सिंगल युनिटमध्ये खूप सारा डेटा आपल्याला स्टोअर करता येतो विथ द हेल्प ऑफ कनेक्शन्स, आणि एक स्टँडर्ड डेटा स्ट्रक्चर साठी लागणारे सगळा सपोर्ट्स, बिल्ट इन क्लासेस, मेथड सगळे प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आपण इटरेबल बघितला होता, एक इंटरफेस आहे डेटा इटरेट करण्यासाठी, कलेक्शन मध्ये बिल्ट इन मेथड्स आहेत. याच्यापैकी आपण लिस्ट टाईप हा बघत होतो, आणि लिस्ट मध्ये आपण अरे लिस्ट बघितला आणि लिंक लिस्ट बघितला. वेक्टर आता जास्त यूज होत नाही, हा मोस्टली थ्रेड सेप जिथे असतो नॉर्मली सगळ्यात जास्त कॉमनली यूज जो होतो तो होतो आपला अरे लिस्ट. ठीक आहे, लक्षात राहू द्या. अरे लिस्ट लिस्ट मधला सगळ्यात फेमस गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये काहीच हेक्टिक नाही. जी गोष्ट जशी येते तशी येते, ऍज इट इज आपल्याला वापरायची असते, आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी अलाउड पण आहेत, म्हणून मोस्टली तेच वापरतात. पण लिंक लिस्ट पण आपण वापरू शकतो. देन त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, स्क्रीन दिसत नाही सर, प्रेझेंट नाही आहे. दिसतंय का आता? हो सर. हा, सो बेसिकली हे आपण इटरेबल, कलेक्शन, लिस्ट, अरे लिस्ट, लिंक लिस्ट. अरे लिस्ट सगळ्यात कॉमनली युज आहे, त्याच्यापैकी लिंक लिस्ट पण वापरतात. काल मी बॅकग्राऊंडला मेमरी कशी याची जनरेट होते ती गोष्ट बघितली होती आपण, एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात राहू द्या, ते काम येईल तुम्हाला. अरे लिस्ट मध्ये काय होतं, 16-16 हिशोबाने साईज बनतो. जसं 17 एलिमेंट आला तर 32 ची साईज क्रिएट होते, मग ते 16 एलिमेंट वरचे कॉपी होते, मग 17 ब्लॉक मध्ये 17 वाढतो. ओके, बट लिंक लिस्ट मध्ये स्ट्रक्चर होत नाही. एक एक डेटा बनतो, पुढचा रेफरन्स त्याच्याकडे असतो, लिंक्ड असतात एक दुसऱ्याशी जसं इंजिन सार तो पार्ट. पुढे आपल्याला स्टॅक बघायचा. ओके, हे दोन जास्त इम्पॉर्टंट आहे, लिंक लिस्ट, स्टॅक आणि क्यू. आता स्टॅक पार्ट बघायचे. आता प्रोग्राम बघायला गेले तर खूप इझी आहे, एकदा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, याच्यात कुठले मेथड्स असतात ते माहिती पाहिजे, आणि याला लागणारे सगळे मेथड्स कोणाकडे, कलेक्शन कडे ऑलरेडी आहेत. सगळ्यांचे मेथड्स कलेक्शन कडे आहे, आणि सगळ्यांना इटरेट करण्याची कॅपॅसिटी इटरेबल मध्ये आहे, म्हणजे हे दोन्ही सगळ्यांनाच कामं येणार आहे, आणि याच्यानुसार याच्यात वर्क होतो. सो आता आपण बघणार आहे स्टॅक. ठीक आहे, आधी कन्सेप्ट लक्षात घेऊन घेऊ स्टॅकचं काय. सो जावा कलेक्शन फ्रेमवर्क बघत होतो आपण, त्याच्यात आता बघायचं स्टॅक फ्रेम, स्टॅक ऍज अ डेटा स्ट्रक्चर. कोण आहे ओके स्टॅक बघू, STACK स्टॅक. ओके, हे बघ आपण प्रत्येकाचा डेटा स्ट्रक्चर बघतोय, लक्षात राहू दे सगळ्यांची. पहिला बघितला आपण अरे लिस्ट, जो अरे लिस्ट आहे जो आपला रेग्युलर पॅटर्न मध्ये स्टोअर करतोय इंडेक्सिंग वाईज, पहिला इंडेक्स, दुसरा इंडेक्स, जे पण असेल, तिसरा इंडेक्स, चौथा इंडेक्स आणि पाचवा इंडेक्स. हा पहिला झाला आपला अरे लिस्ट. सेकंड जो बघितला आपण लिंक लिस्ट. लिंक लिस्ट कसं आहे, पहिला इथे एक डेटा स्टोअर करतो, आणि पुढे काय असतो तुमचा रेफरन्स, की याचा पुढे कोणता डेटा स्टोअर आहे त्याचा रेफरन्स असतो. ओके, माझे तुमचे लिंक लिस्ट तयार होतात. हा झाला, हा झाला, हा झाला. ओके, प्रत्येकाचा स्ट्रक्चर फॉर्मॅट वेगळे. बघा ज्या सिच्युएशन मध्ये जी गोष्ट लागते त्यानुसार आपल्याला चेंज करायचं असतं. आता आपण बघणार आहे स्टॅक. या स्टॅकचा डेटा स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळा आहे, त्याची पूर्ण टेक्निक वेगळी आहे स्टोअर करण्याची. आणि सगळ्यात मेन एक्झाम्पल स्टॅकचं जे आहे ते अंडू ऑपरेशन आहे आपल्या फाईलचं. ओके, कारण आता मी जर अंडू करायला गेलो, मला जर हे नाव अंडू करायचं असेल तर मला ते करता येणार नाही, कारण सगळ्यात शेवटी जो ड्रॉ केला तो आधी अंडू होतोय. मंगा 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 मंगा, इथे काय वापरलंय, स्टॅक वापरलेलं आहे.
कळेलच तुम्हाला आपण जेव्हा प्रोग्राम त्याचा आपण करू. एक एक डेटा स्ट्रक्चर बघत जायचं, जास्त डोक्याला ताण नाही करायचं, सिम्पल सिम्पलचं पार्ट. ओके, सो आता स्टॅक बघून घेऊया. सो बेसिकली स्टॅक म्हणजे त्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवण्यासाठी, तो म्हणजे लिफो मॅनर वर्क होतो. स्टॅक कसा वर्क होतो, लिफो. आता लिफोचा फुल फॉर्म आहे, लिफो म्हणजे काय, लास्ट इन फर्स्ट आउट. जो शेवटी येतो तो पहिला जातो, FIRST, फर्स्ट आउट, लास्ट इन अँड फर्स्ट आउट. हा पॅटर्न आहे स्टॅकचा. मग स्ट्रक्चर बॅकग्राऊंडला कसं जनरेट होत असतं, कारण प्रोग्रामेटिक केलं तुम्हाला स्ट्रक्चर तर बघणार नाही. बेसिकली स्ट्रक्चर जे जनरेट होतं ते असे वेळेने जनरेट होत असत, उभं व्हर्टिकल. तो तुमचा सगळ्यात अगोदर एलिमेंट जो येतो तो तुमचा इथे स्टोर होणार आहे पहिलं. नंतर जो दुसरा येईल तो याच्या वरती येईल, त्याच्यानंतर जो येईल तो याच्या वरती येईल, आणि याच्यानंतर जो येईल तो याच्या वरती. ओके, असं स्टोर होतो. आणि बाकी मध्ये ते पोझिशन वगैरे सेम, इंडेक्स पोझिशन वगैरे जे पार्ट आहे ऍज इट इज तसं राहणार आहे. म्हणजे हा तुमचा झाला 0th इंडेक्शनला स्टोर होणार आहे. ओके, हा तुमचा फर्स्ट इंडेक्स, हा तुमचा सेकंड, आणि हा तुमचा थर्ड. इथे इंडेक्सिंग वगैरे सिमिलर राहील, फक्त डेटा स्टोर होताना या वेळेने स्टोर होतो. ओके, मग इथे आपल्याला काय करायचे, कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये, कशा वेळेने तो करायचा, कुठल्या गोष्टीला काय म्हणतात, ती आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर आता स्टॅक मध्ये मोस्टली ना दोन तीन टाइपचे कॉमन ऑपरेशन होतात. एक म्हणजे जो डेटा तुम्ही ऍड करणार आहे, ऍड करण्याची जी टेक्निक आहे, ऍडिंग डेटा. कुठलाही डेटा जेव्हा तुम्ही नवीन ऍड करता स्टॅक मध्ये, त्याला आपण जो टाइप्स म्हणतो त्याला पुश ऑपरेशन म्हणतात, PUSH, पुश ऑपरेशन. ठीक आहे, पुश ऑपरेशन. जो पण डेटा तुम्ही काढणार आहे याच्यामधून, बाहेर काढण्याच्या ऑपरेशनला पॉप ऑपरेशन म्हणतात. दोघांमध्ये फरक आहे, एक आपण ऍड करतोय आणि एक आपण काय करतोय, बाहेर काढतोय. बाहेर काढणाऱ्या ऑपरेशनला पॉप ऑपरेशन म्हणतात, पीओपी पॉप. फंक्शन येतो, करता येतं ते फंक्शन्स. चालेल, हे दोन मेजर ऑपरेशन, एक आहे पुश डेटा ऍड करणार, एक आहे पॉप. आणि याच्या पलीकडे अजून एक डेटा असतो जो लास्ट इलेमेंटला पॉइंट करत असतो. जो लास्ट इलेमेंट म्हणजे तुमचा शेवटचा करंट इलेमेंट, तुम्ही जो काढू शकता त्या इलेमेंटचा डेटा तुम्ही घेऊ शकता. अंडू ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आपण इथे, अंडू. यस, हा लास्ट इलेमेंट आहे. यस, आणि त्या ऑपरेशनला पिक म्हणतात, पिक, पिक प्राइस, पिक. हा पिक तुम्हाला काय करून देईल, जो शेवटी इलेमेंट आहे करंट इलेमेंट ज्याला तुम्ही पॉप करू शकता, तो तुम्हाला त्याला पॉइंट आउट करून देईल. बस, हे तीन मेजर फंक्शन आहे स्टॅक मध्ये. हा वर्क होतो लास्ट इन फर्स्ट आउट. इथे दिसतं ते स्ट्रक्चर मध्ये, जो पहिला आला तो खाली गेला, जो दुसरा आला तिसरा आला. कारण ह्या वन एंडनी ऑपरेशन होतं, ज्या गोष्टी होणार आहे ऍड किंवा रिमूव, ते एकाच वेळेने होणार आहे इथूनच. त्याच्यामुळे तुम्हाला जो आधी येतो तो खाली होत जातो ना, खाली राहतो. जो शेवटी येणार आहे तोच आधी निघणार आहे, म्हणून याला लास्ट इन अँड फर्स्ट आउट असं म्हणतात. जो सगळ्यात शेवटी येईल तो सगळ्यात आधी बाहेर जाईल. ओके, तीन ऑपरेशन आहेत, पुश, पॉप अँड पिक ऑपरेशन्स. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून एक आहे की इज एम्प्टी नावाची एक मेथड आहे, चेक करता येतं स्टॅक मध्ये डेटा आहे की नाही, की स्टॅक एम्प्टी आहे की नाही. त्यासाठी एक मेथड आहे इज एम्प्टी नावाची, इज एम्प्टी, EMPTY.
ईएमपीटीवेल ईएमपी नाउ जी मेथड है लक्ष्य बस ऐसा क्या गोष्टी पुश पॉप दिसती आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे साइज स्टॅकची साइज किती ते चेक करताय. तर हे पाच मेजर फंक्शन आहेत याच्यात सगळं कॉम्बिनेशन मिळेले असतात. एक तर तुम्ही स्टॅक बनवायचा बनवायचा म्हणजे आपल्याकडे रेडी क्लास आहे फक्त त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा कुठल्या टाईपचा डेटा ऍड करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे करंट एलिमेंट चेक करायचा आहे एम्प्टी का नाही चेक करायचा आहे साईज बघायची सगळे फंक्शन्स बिल्ट इन आहेत फक्त त्या त्या फंक्शनला त्या त्या ठिकाणी जाऊन वापरायचं आहे बस कन्सेप्ट समजून घ्यायची प्रॅक्टिकली आता प्रोग्राम करायचा. खूप जण मुलं डायरेक्टली प्रोग्राम करतात पण बॅकग्राऊंडला कोणी सांगितलं पेपर वर्क करून दाखव की कुठली गोष्ट कशी ऍड होती किंवा एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय आहे तर ते लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके इंटरव्ह्यूमध्ये कुठल्याही वेळेने विचारू शकतात की इफ आय वॉन्ट टू रिमूव्ह द वन दिस डेटा तर माझी काय प्रोसेस आहे मी डायरेक्टली या पोझिशनला जाऊन रिमूव्ह करू शकतो का तर नाही करू शकत. ओके तुम्हाला डायरेक्ट शेवटीच करता येईल. मग ते जे बोलले की नाही मला ज्या पोझिशनला पाहिजे किंवा जे पाहिजे डेटा मला रिमूव्ह करता आला पाहिजे. ओके त्यावेळी तुम्ही इथे रिमूव्ह करू शकत नाही तुम्हाला इथे काय करावं लागेल अशा वेळेस तुम्हाला त्यांना सजेस्ट करू शकता की तुम्ही सर ॲरे लिस्ट वापरून घ्या आणि ॲरे लिस्टला जो डेटा रिमूव्ह करायचा तुम्हाला त्याला इंडेक्सिंग पास करा तुम्हाला डेटा तो रिमूव्ह होऊन जाईल. पण या स्टॅकमध्ये असं पॉसिबल नाही आहे. ओके याने एक अंडरस्टँडिंग कळते की कुठल्या वेळेस काय वापरायचं. ठीक आहे चला आता आपण याचा प्रोग्राम बघून घेऊ प्रॅक्टिकली करत कसं करू. प्रोग्राम सोपे आहे लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून मी सांगतोय प्रोग्राम अवघड नाही. 4-5 लाईनमध्ये तुमचे प्रोग्राम्स होऊन जातात कारण आपल्याला जास्त इम्प्लिमेंट करायचंच नाही. ऍक्च्युली डेटा स्ट्रक्चरने इम्प्लिमेंट करायचं असेल तर प्रत्येक याचे 10 लाईन याचे 10 लाईन याचे 15 लाईन याचे 10 लाईन याचे 2 लाईन 4 लाईन असा 50-60 लाईनचा प्रोग्राम होतो. पण हे सगळे मेथड ऑलरेडी बनलेले आहेत आता फक्त आपल्याला त्याचा वापर करायचा आहे म्हणून कलेक्शनना जास्त वेळेने वापरला जातो. रेडीमेड फंक्शन येते त्याचा. चलो मी न्यू क्लास घेतो इथे ऍरे लिस्ट लिंक लिस्ट आणि टास्क आपण डायनामिक पण याला करून बघितलं होतं आता जाणार आपण स्टार्ट कडे. राईट क्लिक केलं न्यू फुल ओपन क्लास एसटीके स्टॅक ठीक आहे स्टॅक नाव बिल्ट इन नाही काढून घेऊ आपण एक्झाम्पल बस. ठीक आहे सिम्पल क्लास आहे. आपण डायरेक्टली काय करणार आहे आपल्याला माहिती हे सगळ्या गोष्टी ज्या जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये एक ते स्टार करा किंवा तुम्ही जावा डॉट युटिल डॉट जे वापरायचे ते लिंक लिस्ट असेल स्टॅक असेल ऍरे लिस्ट असेल तो स्पेसिफिक करू शकता. आता आपल्याला काय करायचं सिम्पल मेन क्लास मध्ये जाऊन आपण डायरेक्टली काय करतो क्लासचा ऑब्जेक्ट बनवत असतो आणि आपल्याला कुठला क्लास वापरायचा आता स्टॅक नावाचा STACK स्टॅक नावाचा क्लास. मेथड सेम्स आहेत सगळ्या गोष्टी सेम आहे फक्त स्ट्रक्चर वेगळं आहे. स्टॅक कुठल्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करणार आहे ते तुम्ही इथे टाका. सपोज मी आता टाकतो ते इंटीजर INTEGER इंटीजर तुम्ही ऑब्जेक्टचं नाव काही पण लिहू शकता इज इक्वल टू काय करणार आहे न्यू स्टॅक सिम्पल क्लास अँड ऑब्जेक्ट ज्याला येतात त्याला या गोष्टी येऊन जातील. तो ऍरो देऊन टाकतो याला याला फक्त इम्पोर्ट करा ना हा कुठे आहे सगळे पॅकेजेस कोणाचे याच्यात आहे जावा डॉट युटिल स्पेलिंग चुकली म्हणून STACK STACK बरोबर. सो याला आपण इम्पोर्ट जावा डॉट युटिल स्टार्ट जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या या लिंक लिस्ट स्टॅक क्यू वगैरे सगळं सगळं सगळं. ठीक आहे बस ऑब्जेक्ट बनवलं आता ह्या ऑब्जेक्ट मध्ये काय येते तुम्ही जर ऑब्जेक्ट याच्यानंतर तुम्ही जर डॉट प्रेस केला तुम्हाला बघा थोडं वेगळे मेथड तुम्हाला इथे भेटायला भेटतील. कुठले कुठले मेथड भेटणार आहे हे बघा पुश पिक भेटला पिक काय करतो करंट एलिमेंट काय ते दाखवतो पॉप डेटा काढण्यासाठी वापरतो पुश
डेटा ऍड करण्यासाठी वापरतो. त्यात कॅपॅसिटी पण आहे आणि इज एम्प्टी चेक करण्यासाठी पण फंक्शन. ओके, तर हे आपण करू शकतो. आता तुम्ही जर डायरेक्टली इथे हे चेक केलं की स्टॅक डॉट इज एम्प्टी, ओके, आणि तुम्ही याला काय करू शकता, एस वाय एस ओ मध्ये प्रिंट करू शकता, एस वाय एस ओ. हा काय करेल, ट्रू किंवा फॉल्स रिटर्न देईल. सेमीकोलन काढा, रन करून बघा. आता स्टॅक खरंच एम्प्टी आहे म्हणून हा रिटर्न करेल ट्रू व्हॅल्यू. एरर आहे कुठेतरी, कुठे एरर आहे, काय झालं, स्टॅक इज एम्प्टी नाही, बरोबर ना. ब्रॅकेट मिसिंग होता, ठीक आहे. नाही अजून एरर आहे ना काहीतरी, कुठे एरर आहे, स्टॅक स्टॅक स्टॅक. चलो रन करून बघू, रन ऍज जावा ऍप्लिकेशन. ट्रू ट्रू का बर दिलं, कारण स्टॅक मध्ये काही डेटा नाहीच आहे, त्याच्यामुळे तो काय देणार, आपल्याला एम्प्टीच देणार होता, म्हणून याला स्टॅक करा, आपण एम्प्टी दिलं, ठीक आहे. तो आता आपण डेटा ऍड करणार आहे. आता तुम्ही डायरेक्टली डेटा ऍड न करता तुम्ही डायरेक्टली जर डेटा इथे पॉप करायचा ट्राय केला, सपोज मी इथे केले एस टी के डॉट पॉप पीओपी, तरी बरोबर आहे का, पॉपने डेटा निघणार आहे पण डेटा नाही आहे, तर काढायला गेलं तर काय होईल. स्टॅक मध्ये डेटाच नसेल आणि तुम्ही जर याला रिमूव्ह करायला गेले तर ऑब्व्हियसली तो एरर देणार आहे, नो एलिमेंट फाउंड नाही बघा, कारण स्टॅक एम्प्टी आहे तुमचा, एम्प्टी स्टॅक एक्सेप्शन, डेटाच नाही व स्टॅक मध्ये, कुठं तुम्ही डेटा काढता. आपण पॉप नाही करू शकत, इथे काय करणार आहे, पुश करणार आहे, पी यू एस एच पुश, आणि काय पुश करायचं तुम्ही इथे टाकू शकता. सपोज मी नाईन केलं, 99 केलं, एक डेटा ऍड झाला, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ते मल्टिपल डेटा ऍड करू शकता. हे याच्यात लिहिलं नाही तरी चालेल, ठीक आहे. एस टी के डॉट पुश 99. कुठलाही डेटा ऍड करा तुम्ही, 88 झालं, तुम्ही इथे 11 ऍड करा, इथे 22 ऍड करा, इथे 33 ऍड करा, ठीक आहे. आता स्टॅक मध्ये तुमचा व्हॅल्यू येऊन गेलेला आहे, इट इज नॉट एम्प्टी. बघा, आता हा फंक्शन तुम्ही सुरुवातीला कॉल केला तर तो ट्रू देईल, पण इथे जर तुम्ही कॉल केला तर इथे तो फॉल्स देईल, कारण आता स्टॅक मध्ये काय त्याचे व्हॅल्यू आलेले आहेत. बघा, सुरुवातीला ट्रू दिला कारण तो एम्प्टी होता, नंतर त्याच्यात व्हॅल्यू ऍड केलं, त्यांनी फॉल्स दिलं, याच्यामध्ये आता व्हॅल्यू आलेले आहे. आता तुम्ही त्याचा व्हॅल्यू प्रिंट करू शकता, ठीक आहे. आता बघा, व्हॅल्यू प्रिंट करू शकता म्हणजे मी इथे डायरेक्टली काय करतो, एस वाय एस ओ स्टॅकचा ऑब्जेक्ट प्रिंट करतो, एस टी के, की काय काय डेटा ऍड झालेले आहेत ते डिफरंट इथे दिसतील, काय काय आपण ऍड केलेलं आहे, 99 88 हे ते, ओके. याच्यात पण डुप्लिकेट वगैरे ऍड होतात, ऍड करून बघू, कन्फ्युजन नाही राहणार. सेम एलिमेंट दोनदा ऍड करतो मी, परत रन करतो, डुप्लिकेट पण घेतो, याच्यामध्ये काही तो मेथडच नाही की आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. हे सगळ्या ट्री सेट वगैरे पुढे जाऊन आहेत ते, म्हणून या लिस्टमध्ये आपण डेटा स्टोअर करत चाललो. आता याच्यात ड्रॉबॅक असा आहे, ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा याच्या स्वतःचा स्ट्रक्चर तसेल, तुम्हाला जर 99 जर रिमूव्ह करायचा असता, रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही ते रिमूव्ह नाही करू शकत डायरेक्टली, तुम्हाला सगळ्यात अगोदर 33 रिमूव्ह करावं लागेल,
तुम्हाला जर 22 रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला आधी हा रिमूव्ह करायला लागेल, मग हा रिमूव्ह करावा लागेल. असं मग रिमूव्ह करण्यासाठी आपलं काय मेथड आहे, पॉप नावाचे. इथे तुम्ही काय करणार आहे, एस वाय सिम्पल stk.pop. त्याच्या आधी ना stk.pick नावाचा एलिमेंट होता, फंक्शन होता, तो कॉल करा. पिक काय करतो, कुठला एलिमेंट रिमूवेबल आहे. ओके, तुम्ही इथे याच्यात हे लिहू शकता sysso ते डबल कोट प्लस current element. करंट एलिमेंट कुठला आहे तो तुम्हाला इथे प्रिंट करून देईल. पिक 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 इथे आलो, इथे गेलो, रन केला. म्हणजे हा ट्रू फॉल्स दिला, आता तुम्हाला सगळा डेटा ऍड केला. याच्यानंतर कुठला डेटा रिमूव्ह होण्याच्या कदारवर आहे, पिक म्हणजे लास्ट एलिमेंट पॉइंट हा 33 होता. आता तुम्ही काय करा, तो 33 आपण रिमूव्ह करू stk.pop. किंवा तुम्ही इथे आधी साईज पण प्रिंट करून बघू शकतात की किती साईज आहे ते. sysso स्टॅक साईज stack स्टॅक साईज प्लस stk.size stk.size तुम्हाला इथून साईज प्रिंट करेल. आता मी काय करतो, इथे पॉप करतो, पीओपी पॉप. बस आधीच्या मेथड मध्ये आपण काय करत होतो, डेटा रिमूव्ह करताना कुठला रिमूव्ह करायचा आहे, कुठल्या इंडेक्सिंगचा करायचा आहे, पण आता काय करतो, सिम्पल पॉप. आणि मेन म्हणजे एक स्टॅक मध्ये लक्षात घ्या, एका वेळी एकच डेटा निघतो, ठीक आहे. तो एक याचा लिमिटेशन पण म्हणता येईल. ओके, याच्यामध्ये जसं की आपल्या लिंक लिस्ट मध्ये वगैरे काय किंवा ऍरे लिस्ट मध्ये रिमूव्ह ऑल नावाचा पण एक पार्ट आहे. सगळ्याचं सगळं आपण रिमूव्ह करू शकतो, पण सगळ्याचं सगळं पॉप नाही करू शकत आपण. इथे एक एकच काढता येतो, पॉप पण इथे एक पार्ट आहे, तेही लक्षात घ्यायचं, ठीक आहे. इथे मी आता परत काय करतो, याची साईज चेक करतो आणि परत लास्ट एलिमेंट कोणता आहे ते चेक करतो. रन केलं मी इथे जाऊन, हे बघा सगळ्यात अगोदर हा डेटा पूर्ण आला. त्याची साईज होती 6, बरोबर. करंट एलिमेंट होता 33, तो निवेग निघणार होता, तो आपण रिमूव्ह केला. मग साईज झाला तुमचा 5, करंट एलिमेंट उरला तुमचा 22. आता परत पॉप केल्यानंतर हा पण चालला जाईल, मग हा उरेल, हा पण चालला जाईल, मग हा उरेल. तर ह्या वेळेने हे वर्कआउट होत असत. ठीक आहे, इथे तुम्ही पॉप करत राहा, तुम्हाला भेटेल. आणि इथे तुम्ही प्रिंट करू शकता कुठला एलिमेंट पॉप झाला होता. sysso पॉप एलिमेंट, पॉप एलिमेंट. पीओपीडी पॉप एलिमेंट एलिमेंट रन करतो. हे बघा पॉप कुठं केला आपण, 33, आणि साईज झाली तुमची 5. आता तुम्ही जर अजून परत डेटा काढला, तुमचा जो डेटा निघणार आहे तो निघणार आहे तुमचा सेकंड वाला. यस, परत रन करायला, परत चेक करू शकतो. इसले तुम्हाला जर हायलाइट पाहिजे असेल तर तुम्ही जो पॉप एलिमेंट आहे त्याला एरर मध्ये प्रिंट करू शकता. तरी की एरर की एरर एरर आणि पूर्ण स्टॅक कुठे प्रिंट केला आपण, स्टॅक सगळा स्टॅक कुठे प्रिंट केलेला आहे, स्टॅक इथे. हे थोडं कलरिंग फॉर्मॅट मध्ये दिसतं, बाकी काही
आपला हा स्टॅक होता. सगळ्यात अगोदर आपण 33 रिमूव्ह केला, दुसऱ्या पॉप मध्ये 22 रिमूव्ह केला. ओके, मग साईज आधी 6 होती, 5 झाली, मग 4 झाली. आधी 33 होता, 22 होता. मग आता परत कुठला एलिमेंट काढू शकतो आपण? 33. असे म्हणजे तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत घेऊ शकता. तुमचा एक एक डेटा रिमूव्ह होणार आहे. ठीक आहे, तेहतीस, 22, 33, 11, परत 88 रिमूव्ह होईल, मग 99 रिमूव्ह होईल, मग परत त्याच्यानंतर मात्र तो तुम्हाला एरर देणार की आता तुमचे स्टॅक साईज काय झाली, एमटी झाली. म्हणून इथे काय करायचं सुरुवातीलाच, इफ स्टॅक इज नॉट एमटी मग देनच पॉप करायचं, म्हणजे तो सेफ साईड म्हणून तुमचा सेफ होऊन जात. लक्ष झालंय, स्टॅक ऍज अ डेटा स्ट्रक्चर. एक एक डेटा स्ट्रक्चर स्टडी करायचं, जास्त कॉम्प्लेक्स मध्ये जायचं नाही. काय होतं स्टॅक? स्टॅक इज लाईक इट इज अ काइंड ऑफ डेटा स्ट्रक्चर विच इज वर्क इन लिफो मॅनर. लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट मॅनर मध्ये वर्क होतो. जो तुमचा शेवटी येणार आहे तो तुमचा आधी पॉपअप होणार आहे. त्याच्यामध्ये कॉमनली जे साईज आहेत तुमचे, ओके, ते कॉमन साईज जे कोणते आहेत ते पुश डेटा ऍड करण्यासाठी, पॉप डेटा रिमूव्ह करण्यासाठी, पिक करंट एलिमेंट पॉइंट करण्यासाठी, साईज पूर्ण स्टॅकचा साईज गेट करण्यासाठी, इज एम्प्टी स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट हे चेक करण्यासाठी. ठीक आहे, हे मेजरली याच्यामध्ये फंक्शन आहेत. मग आपण सिम्पल स्टॅकचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्यानुसार त्याचं काय केलं, डेटा ऍड केलं, रिमूव्ह केलं, एम्प्टी चेक केलं, सगळ्या गोष्टी वर्कआउट झाला. ठीक आहे, याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आहे स्टॅकचं ते तुमचं आहे अंडू ऑपरेशन. ठीक आहे, आता हे ट्रॅक झालंय. पण बेसिकली बघा, आता तुम्हाला एक सिम्पल सा दाखवतो. मी ना सर्कल ड्रॉ करतो वेगवेगळं. मी इथे ड्रॉ केला ब्ल्यू लाईनचा सर्कल, फाईन. त्याच्यानंतर मी इथे रेड लाईनचा सर्कल ड्रॉ करतो. त्यानंतर मी जातो इथे ग्रीन कलरचा सर्कल ड्रॉ करतो. त्यानंतर मी जाणार आहे परत येलो. ठीक आहे, ग्रीन झाला होता तो आपला पार्ट. येल्लो कलरचा सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे, त्यानंतर मी करतो ब्राऊन नावाचा सर्कल. हे स्टॅकचे एक्झाम्पल आहे बरं का. आता सगळ्यात 0th इंडेक्सला तुमचा कुठला कलर प्रिंट झालाय? ब्ल्यू, मग रेड, मग ग्रीन, मग येल्लो. ठीक आहे, आता जर तुम्ही याला अंडू करायचा ट्राय केला, मला जर हा ब्ल्यू वाला अंडू करायचा तर मी ते नाही करू शकत. सगळ्यात अगोदर जाईल तुमचा ब्राऊन कलरचा, त्याच्यानंतर जाईल तुमचा येलो कलरचा, मग जाईल तुमचा ग्रीन, मग रेड, मग जाईल तुमचा ब्ल्यू. ठीक आहे, आता ह्या टाईपच्या मेमरीमध्ये जो डेटा स्ट्रक्चर वापरलाय तो आहे तुमचा स्टॅक डेटा स्ट्रक्चर. ह्या अशा खूप साऱ्या तुम्हाला आता हे डेटा स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतर ना तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचे की जी पण तुम्ही म्युझिक प्लेअर बघताय, स्क्रीन तुम्ही लाईक पेजेस पलटण्यासारखं एक काही ऑब्जेक्ट आहे, काय डेटा स्ट्रक्चर आहे. जसं तुम्ही इमेजेस बघता बघा, नेक्स्ट 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 करत राहता. मग प्रत्येका ठिकाणी वेगवेगळ्या डेटा स्ट्रक्चरचा वापर केला गेला आहे. मग कुठल्या ठिकाणी काय युज आहे, ते काय वापरला असेल तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे, जसं अंडू ऑपरेशन बघा, जो शेवटी डेटा केला तोच अंडू झाला पाहिजे. असंच झालं पाहिजे, कारण तुम्ही शेवटी तुम्ही 99 लाईन पूर्ण बरोबर लिहिले, 100 लाईनला एरर आहे, तर 100 लाईनच अंडू झाली पाहिजे. म्हणजे तुमचं पहिली लाईन अंडू झाली तर काय फायदा, पूर्ण अंडू झालं तर. मला बनवले गेले तर खूप विचार करून बनवले गेले असेल तर अशा ठिकाणी याचा वापर होतो. ठीक आहे, एक एक डेटा स्ट्रक्चर आपल्याला बघायचं, जास्त कॉम्प्लेक्स मध्ये जायचं नाही. तर हा पार्ट आता आपण इथपर्यंत येऊन गेलोय. ठीक आहे, आता आपण बघणार आहे किंवा आता नाही, उद्या बघू, जास्त नाही बघायचं, एक एकच बघायचं. सगळं मिक्स केलं ना ते येड येऊन जाऊ आपण तेच देश 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 स्टॅक पर्यंत आलो. क्यू हा एक वेगळा स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये काय फीचर आहे, त्याच्यामध्ये कुठले फंक्शन आहेत ते बघायचे आपल्याला. ते आपल्याला त्याचं प्रायोरिटी काय, डी क्यू काय, हे काय, ते सेट आणि हे. ठीक आहे, प्रोग्राम छोटा आहे असे कन्सेप्ट समजून घ्यायचं सारखं, कशाचं काय यूज आहे आणि त्याला इम्प्लिमेंट करायचं, बस. प्रोग्राम रिमेन सेम, काहीच कॉम्प्लेक्स नाही. ओके, छोटं.